भोकरदन तालुक्यातील बोरगाव खडक या गावातील अत्यल्प भूधारक 60 वर्ष मजूर शेतकरी आनंदा शेजूळ यांना घरामधील विद्युत मीटरचे बिल तब्बल 11,000 रुपये बिल आल्याने त्यांना बिल कसे भरायचे हा प्रश्न उभा राहिला। बोरगाव खडक येथील आनंदा देवराव शेजूळ वय 60 हे आपल्या कुटुंबासह राहतात, तर त्यांचा मुलगा जितेंद्र शेजूळ हा अंध असून त्याची पत्नी ही अपंग आहे। तर हे कुटुंब अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगत आहे। तर हे कुटुंब दारिद्र्य कार्ड धारक असून त्यांना महावितरण कंपनीकडून वीज जोडणी करून मीटर बसवून देण्यात आले आहे। मात्र काही दिवसापासून त्यांना वीज बिल हे खूप प्रमाणात येत असून मागील 4 महिन्यांपूर्वी 8,000 रुपये बिल आले होते। तर आनंदा शेजूळ यांनी मजुरी करून ते भरले, पण आता गेल्या 4 महिन्यानंतर तब्बल 11,000 रुपये इतके बिल आल्याने हे बिल कसे भरावे असा प्रश्न त्यांच्या समोर पडलाय। आम्हाला बिल आलेला आहे 11,070 रुपये। तर याच्या अगोदर आम्ही 8 महिन्या अगोदर भरलो होतं 8,000 रुपये। तर हे बिल महिन्याप्रमाणे काय येत नाही असं, आणि आमच्या घरात काही वापर नसताना फक्त दोन लाईट आहेत, आणि आम्हाला बिल का एवढं वाढून येतं। आमच्या मीटरमध्ये जर काही फॉल्ट असेल तर साहेबांनी याची चौकशी करावी आणि त्याची सुधारणा करून द्यावी। आम्ही हे बिल माफ करून द्यावं की त्यांनी यावं, इथं मीटरची चौकशी करावी। देशाचा मीटर घेतलेला आहे तरी त्यांनी याची चौकशी करावी। आमच्या काळामध्ये आम्हाला काही काम नसताना आम्ही एवढं बिल भरू शकत नाही। तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते किशोर शेजूळ यांनी बोलताना सांगितले की जर या मीटरमध्ये काही अडचण असेल तर दुरुस्त करून द्या आणि या कुटुंबांचे वीज बिल माफ करावे, नसता आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला आहे। इथं बोरगाव खडकमध्ये मला एक प्रकरण माझ्याकडे आलं, त्यामध्ये आनंदा देवराव शेजूळ यांना घरगुती मीटरमध्ये काही अफवातफवत दिसल्यामुळे किंवा त्यांना 4 महिन्याचं 11,000 रुपये बिल आल्यामुळे मी मीटर दाखवलं की त्या मीटरमध्ये प्रत्यक्ष 2355 रीडिंग असताना त्यांच्या या मीटर पावतीवर 2700 रीडिंग दाखवण्यात आलेली आहे। तरी या कोरोनाच्या काळामध्ये लोक जे मागणी करतात की वीज बिल माफ करण्यात यावं म्हणून, आणि या काळामध्ये या ठिकाणी यांना 11,000 रुपये बिल आलेलं आहे। आमची महावितरण कंपनीला एकच मागणी आहे की यांचं मीटर हे बदलून देण्यात यावं आणि यांचं जेवढं आलेलं बिल आहे ते बिल माफ करून यांना पूर्ण बिल माफ करण्यात यावं आणि मीटर बसवण्यात यावे। जर या मीटरमध्ये काही फॉल्ट असेल तर नवं बसवण्यात यावं, नसता आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे हसनाबाद येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये एक मोठं आंदोलन उभारण्याचं काम करू। कमल किशोर जोगदांडे, MCN न्यूज, भोकरदन।